मंगलवार को हुए युवा संघर्ष यात्रा पर हुए लाठीचार्ज के बाद विधायक रोहित पवार ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि किसानों के बच्चों पर लाठीचार्ज किया गया। अधिवेशनाकडे येत असताना आम्हाला आरोप आला आणि त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, त्यांचे कपडे फाडले, माझे रोहित आबा यांचे सुद्धा कपडे ओढाओढीमध्ये फाटले। तर मी कुठेही बोललो नाही की माझ्यावर लाठीचार्ज झाला, पण जेव्हा एखादा कार्यकर्त्यावर लाठीचार्ज होतो जो हक्कासाठी लढतो, तर मग त्या नेत्यावर सुद्धा लाठीचार्ज झाला असं आपल्याला बोलावं लागतं। कारण त्यांच्या तरी कार्यकर्त्या आणि नेत्यामध्ये कुठेही फरक नसतो, आम्ही सुद्धा कार्यकर्ते चालवतो। सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे, रोहित पवारांचा हा एक प्रकारचा स्टंट होता, संघर्ष यात्रा पूर्ण फसली गेली होती आणि त्यासाठी केलेला स्टंट होता। सत्ताधारी बघा, एक तर ज्याचं नाव तुम्ही घेतलं त्याला एवढं तुम्ही महत्त्व का देता? त्याचा जरा अभ्यास करा व्यक्तिगत जीवनाचा, काय काय पराक्रम करणारे हे व्यक्ती आहेत ते कुठेतरी आपल्या सर्वांना कळेल। तर त्याच्या दिलेल्या प्रतिक्रियेवर मी काय उत्तर देणार, तर ते एक टीका होणारच। माझं असं मत आहे की रस्त्यावर उतरून सामान्य लोकांसाठी लढणं हे जर तुम्हाला स्टंट वाटत असेल, तर मग कदाचित सामान्य लोक तुम्हाला काही वाटत नाहीत, युवा तुम्हाला काही वाटत नाही, तो तुमचा विषय। आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, युवांसाठी आणि इथं असणाऱ्या सामान्य लोकांसाठी लढत राहू। रस्त्यावर उतरायचं झालं, एखादी काठी मार खायची झाली, तरी आम्ही तयार आहोत, जेलमध्ये जायला सुद्धा तयार आहोत।